श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अर्थात सीआरपीएफ ताफ्यावर गेल्या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी भ्याड हल्ला झाला होता. पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या दहशतवादी हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण झाले असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. पुलवामा हल्ल्यातील शहीदांना पंतप्रधानांसह दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला